हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. एके रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण मस्त अशी कारल्याची भाजी, जी की अजिबात कडू लागत नाही, ती एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. आपण ही भाजी कारले उकडून न घेता डायरेक्ट कट करून ती बनवणार आहोत. चला तर ही बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी मी येथे 200 ग्रॅम कारले घेतले आहेत. हे मी साधारणतः 1.5 इंचाचे कट करून घेतले आहेत. कट करण्याअगोदर मी हे स्वच्छ असे धुवून घेतले होते. आता आपण एका चाकूच्या साह्याने याला अर्धे कट करून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत. आपल्याला ह्याचे 2 भाग करायचे नाही आहेत, एक फक्त कट द्यायचा आहे, जेणेकरून आपण यातील ज्या बिया आहेत त्या सहजरित्या काढू शकू. चाकूच्या साह्याने एकदम हळुवारपणे आपण यातील ज्या बिया आहेत त्या सर्व येथे काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या ह्या कारल्याची चव ही कडवट लागणार नाही. बिया काढल्यामुळे या कारल्याची टेस्ट ही कडवट लागत नाही, त्यामुळे आपण यातील अशा पद्धतीने सर्व बिया या काढून घेणार आहोत. ह्या बिया आता मी येथे काढून घेतल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने यातील ही पोकळी तयार झाली आहे. आता आपण ही कारले एक 1/2 तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. त्यासाठी कारले बुडतील इतके पाणी घालून त्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी येथे मीठ टाकून घेत आहे. व मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित असे मिक्स करून एक 1/2 तास आपण हे कारले असे या पाण्यात भिजू देणार आहोत. आपले ही कारले भिजता आहेत तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 1/2 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहे, 3 चमचे मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे व 1 चमचा धने घेतले आहे. सर्वात प्रथम आपण हे इथे धने भाजून घेऊयात. कढई गरम झाली की इथे धने भाजून घ्यायचे आहे. आपण हे सर्व भाजताना तेलाचा वापर अजिबात करणार नाही आहोत. त्याचप्रमाणे मी इथे खोबरं व शेंगदाणे देखील भाजून घेत आहे. आपल्याला हे इथे थोडेसे ब्राऊन कलरचे होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खोबरं भाजून झालं आहे, आता मी इथे शेंगदाणे देखील भाजून घेत आहे. शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर आपण हा मसाला वाटून घेणार आहोत. सर्वात आधी आपण धने व खोबरं वाटून घेऊयात, जेणेकरून हे व्यवस्थित असे बारीक होईल. हे वाटून झाल्याच्या नंतर मी यामध्ये 1-5 ते 6 पाकळ्या लसणाचे घालून हे देखील वाटून घेत आहे. हे वाटून झाल्यानंतर आपले शेंगदाणे थंड झाले आहे, आपण हे सालीसकट वाटून घेणार आहोत. हे एकदम बारीकसर वाटून घ्यायचे. हे वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करून घेणार आहोत. त्यामध्ये मी येथे 1/2 चमचा हळद ॲड करून घेतली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर लाल मिरची पावडर मी इथे 1.5 चमचा ॲड करून घेतली आहे. लाल मिरची पावडर इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 1 चमचा मी इथे मीठ टाकून घेत आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला देखील टाकून घेणार आहोत. इथे हे मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे व्यवस्थित वाटून घ्यायचे. आता मी ह्या मसाला एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे व आता आपण हे कारले भिजत ठेवले होते ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. 1/2 तासानंतर मी हे या पाण्यामधून काढून घेत आहे व आपण हा कोरडा मसाला या कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत. हे नेहमी लक्षात असू द्या की आपला जो तयार मसाला असतो याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, जेणेकरून आपण जो तयार पदार्थ करत आहे त्याची चव बिघडेल. अशा पद्धतीने एकदम दाबून असा या कारल्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही ही कृती फॉलो करा. याच पद्धतीने मी सर्व कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेत आहे. सर्व कारल्यामध्ये मसाला भरून झाला आहे व हा राहिलेला मसाला आपण हा देखील वापरणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. चला तर आता आपण हे कारले तयार करून घेऊया. त्यासाठी मी येथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये मी साधारणतः 1-3 चमचे तेल घालून घेतले आहे व 1/2 चमचा जिरे व 1/2 चमचा मोहरी घालून
एक चिमूटभर हिंग घालून घेतले आहे. हे तडतडले की नंतर यामध्ये मी जे मसाला भरलेली कारली होती यामध्ये घालून घेतले आहे. व व्यवस्थित चमच्याच्या साह्याने हे खालीवर करून घेत आहे. हे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. आपण जितक्या चांगल्या पद्धतीने हे परतवून घेऊ तितकी आपली ही कारल्याची भाजी मस्त अशी तयार होते. आणि ह्या पद्धतीने बनवताल तर बिलकुल कडू होत नाही आणि टेस्टला देखील खूप छान लागते. तुम्ही ही नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे, खूप झटपट तयार होते. एक 2 मिनिट आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवली आहे. 1-2 मिनिटानंतर आपण यावर पाणी टाकून घेणार आहोत, जेणेकरून ह्या पाण्याच्या वाफेने आपली ही कारली व्यवस्थित अशी मऊसर शिजली जातील. 1-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ही कारली व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. हे बघा, हवं असेल तर तुम्ही आणखीन 1-5 मिनिट याला शिजवून घ्या. शिजल्यानंतर आपला जो शिल्लक मसाला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊ शकतो. गरज असेल तर टाकून घ्या, नसेल तर तुम्ही हा उरलेला मसाला दुसऱ्या भाजीसाठी देखील वापरू शकता. चला तर आपली ही कारल्याची भाजी आता मस्त अशी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.